मी रवींद्र शिंदे. आजचा माझा विषय आहे की या COVID-19 याच्या निमित्ताने भारताकडून जगाने काय शिकायचं आहे. भारताकडून शिकण्यासारखं, मग तो अमेरिका असेल, युरोपियन देश असतील, तिथल्या तुलनेमध्ये आपल्याकडे परिस्थिती अजून तरी फार चांगली आहे, त्याची अनेक कारणं असतील. आत्ताच्या सरकारने घेतलेली वगैरे, तर त्यातलं अनेक कारणापैकी एक महत्त्वाचं कारण असं दिसतंय, आणि ते जे कारण आहे त्याचा अभ्यास पूर्वी 600 वेळेला पण झाला होता आणि त्यामध्ये पण तसाच निष्कर्ष काढला होता. तर तो आपली जी BCG लस आहे त्या संदर्भात एक 3-1 दिवसापूर्वी गडिंग्लीजचे माझे मित्र, सिनियर मित्र डॉक्टर SD पाटील, केमिस्ट्रीचे शिक्षक आहेत, त्यांनी मला एक 10 पानाचा तो पेपर प्रेझेंटेशन रिपोर्ट म्हणूया तो पाठवला होता. त्याच्यामध्ये हे सगळं मी वाचलं होतं आणि त्या संदर्भातल्या बातम्या येत आहेत आणि इकॉनॉमिक टाईम्समध्ये ते येत आहे, ते मी कॉमेंटमध्ये लिंकमध्ये शेअर करतोच. तर त्याच्यामध्ये काय आहे की भारताने युनिव्हर्सल BCG लस, म्हणजे ती जी पॉलिसी आहे, ती 1948 पासून सुरू ठेवली आणि ती अजूनपर्यंत चालू आहे आणि इथून पुढं पण चालू राहील. म्हणजे सरकार आली गेली कुठल्याही पक्षाची, पण ही पॉलिसी कुणीही बंद केली नाही. 1920 मला तारीख आणि ते खात्री करायला लागेल, पण असं त्या ज्या काही रिपोर्टमध्ये वगैरे दिसतं आहे की ब्राझीलमध्ये त्याच्या आधी आणि कुठल्या देशामध्ये त्याच्याही आधी पासून ती BCG पॉलिसी आहे. 2010 पासून पुढं काही देशामध्ये, एस्पेशली युरोपियन कंट्रीज, आता जे इटली वगैरे म्हणतो ते आणि अमेरिका, याच्यामध्ये पूर्ण बंद किंवा काही ठिकाणी गरज वाटली तर वगैरे असं पार्शल. म्हणजे थोडक्यात काय, ही जी युनिव्हर्सल BCG पॉलिसी होती लस टोचण्याची, ती त्यांनी बंद केलेली आहे. त्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका किंवा त्यातल्या 1-2 देशांनी ती अगदीच पार्शल चालू ठेवलेली आहे, हा मुद्दा आहे. आणि त्यामुळं ते जे आहे ट्युबरक्युलोसिससाठी, त्यामुळं आपले जे श्वसनाचे जे काही विकार होतात किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे होतात त्याला फाईट करण्यासाठी, कारण याचाही तिथंच परिणाम होतो फुफ्फुसावरती, तर हे मदत करतं आणि त्यामुळं आपल्याकडे इन्फेक्शन झाल्यानंतर मृत्यूचं प्रमाण जे कमी आहे ते फार कमी आहे. तर ते याला हे एक मुख्य कारण आहे असं त्यांचं मत आहे. 600 वेळेला पण त्यांनी ते मत मांडलं होतं. आणि जिथं मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे मृत्यूदर कमी आहे, त्याच्यामध्ये जपान वगैरे जे देश आहेत त्याच्यामध्ये ही पॉलिसी चालू आहे, ही लस हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं इथून पुढं एक जसं एकमेकांच्याकडून आपण शिकत चाललो आहे, भारताकडून ही डेव्हलप कंट्रीजला ही देणगी आहे की ही पॉलिसी तुम्ही पुन्हा सुरू करा. आणि आता तसा तो विचार करत आहेत, त्यांच्यातले जे हेल्थ केअर वर्कर्स, नर्सपासून ते डॉक्टरपर्यंत, त्यांना तरी आता तातडीने देता येईल का, असा तसा विचार पण सुरू झालेला आहे. आणि यातून मला आणखी एक गोष्ट सांगायची की भारतापासून ते ज्यांची क्षमता जास्त आहे, अमेरिका, जपान वगैरे, तसा एक व्हिडिओ पण मी जपानचा 1 तासाचा टाकला होतो, सर्वांनी खरं म्हणजे बघायला पाहिजे होता. त्यामध्ये फार लोक ह्या पद्धतीने प्रयत्न करतात, रिसर्च करतात, आणि त्याच्या संदर्भातलं खास करून जपानचं मी बघितलं की ते जे काही करतायत रिसर्च तो पारदर्शक आहे, आणि त्यामुळं तिथं त्यांना काही चांगलं सापडलं की ते लगेच जगासमोर आणतात. आता ह्या अमेरिकेचा रिसर्च पेपर, सायंटिस्ट, मोठी इन्स्टिट्यूट आहे न्यूयॉर्कमधली, आणि त्यांनी तो समोर आणला आणि त्यातून एक दिलासादायक, याचा अर्थ आपण आता लगेच बाहेर फिरायचं, काळजी करायची नाही किंवा काही त्रास होणारच नाही असं नाही. याच्यामुळं 50%पेक्षा जास्त यशस्वी होईल किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात वगैरे, असा त्याचा अर्थ आहे. जे काही सध्या लॉकडाऊन आहे, नियम पाळले पाहिजे, स्वच्छता वगैरे हे सगळं पाळायचंच, पण हा एक आशेचा किरण आहे आणि पुन्हा आणखी हे खात्री होईल त्यावेळेला, मग ही भारताकडून जगासाठीची एक शिकवण म्हणून याच्याकडे बघावं लागेल, याचा एक मला आनंद वाटतो. तरीसुद्धा लोकांनी ही एक सकारात्मक बाजू म्हणून घ्यावी, एक दिलासादायक बातमी म्हणून घ्यावी, तरी पण सगळे नियम पाळावेत आणि आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं दुसऱ्याला त्रास होणार नाही किंवा ऑनलाईन वगैरे अशा प्रकारची मदत करावी किंवा मदत करणाऱ्या त्यांना त्रास होऊ नये असं वागावं. धन्यवाद.